हेलो डियर स्टूडेंट्स, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कॉलिगेटिव प्रॉपर्टीज पाहत होतो आणि त्यापैकी आपण पहिली कॉलिगेटिव प्रॉपर्टी स्टडी करत होतो। चार कॉलिगेटिव प्रॉपर्टी आहेत, त्यातली पहिली होती वेपर प्रेशर लोअरिंग। प्रीवियस लेक्चर मध्ये आपण वेपर प्रेशर लोअर का होतं याचं एक एक्सप्लेनेशन दिलेलं होतं आणि वेपर प्रेशर लोअरिंग याची डेफिनेशन आणि त्याचबरोबर ती रिलेटिव लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर याची डेफिनेशन असे आपण पॉइंट्स पाहिले होते। आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहे की वेपर प्रेशर लोअरिंग किंवा लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज ए कॉलिगेटिव प्रॉपर्टी, म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव प्रॉपर्टी कशी काय असू शकते, तर याचं प्रूफ आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे। आणि त्याच्यासाठी आपण जो पॉइंट स्टडी करतोय तो आहे राऊल्ट्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट। अगदी पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये जर आपण गेलो तर त्यावेळेस आपण पाहिलेला होता राऊल्ट्स लॉ फॉर टू व्हॉलाटाईल कॉम्पोनंट्स, म्हणजे जे सोल्युशन असणार आहे त्याच्यामध्ये दोन व्हॉलाटाईल कॉम्पोनंट असणार आहेत, सॉल्व्हंट आणि सोल्यूट, हे दोघे पण व्हॉलाटाईल असणार आहेत। पण आजचा राऊल्ट्स लॉ जो आहे तो आहे सोल्युशन कंटेनिंग नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट, म्हणजेच थोडक्यामध्ये काय, तर सॉल्व्हंट हा व्हॉलाटाईल असणार आहे आणि सोल्यूट हा नॉन व्हॉलाटाईल असणार आहे। याचा अर्थ सॉल्व्हंट हा वेपर प्रेशर क्रिएट करणार आहे पण सोल्यूट कोणत्याही प्रकारचं वेपर प्रेशर क्रिएट करू शकणार नाही, ठीक आहे। तर या राऊल्ट्सचा स्टेटमेंट पार्ट काय आहे तो बघूया आपण। तर द लॉ स्टेट्स दॅट द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, त्याला आपण म्हटलेलं आहे P1, ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P01 मल्टीप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन X1 इन द सोल्युशन। तर हे जे स्टेटमेंट आहे ते मॅथमॅटिकली आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे। बघा पुन्हा एकदा, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट काय आहे, P1 हा कोणा बरोबर ते आहे, तर हा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P01 मल्टीप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट म्हणजे X1 या प्रोडक्टवरती तो अवलंबून आहे, या गुणाकारावरती तो अवलंबून आहे। पुन्हा एकदा बघा, डायग्रामॅटिकली सांगू शकतोय मी इथं, या ठिकाणी सपोज मी एक कंटेनर घेतला आणि हा कंटेनर मी क्लोज केला आणि याच्यामध्ये एक सोल्युशन आहे असं गृहीत धरा। आता हे सोल्युशन जे असणार आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट असणार आहेत, एक असणार आहे तो सॉल्व्हंट आणि दुसरा असणार आहे तो सोल्यूट। आता हा सोल्यूट कसा आहे, नॉन व्हॉलाटाईल, म्हणजे हा वेपर प्रेशर क्रिएट करणार नाही, आणि हा सॉल्व्हंट मात्र कसा आहे, व्हॉलाटाईल, म्हणजे या ठिकाणी जे प्रेशर क्रिएट होणार आहे ते फक्त कुणामुळे असणार आहे, सॉल्व्हंटमुळे असणार आहे। म्हणून इथं जर सॉल्व्हंट आणि सोल्यूट दोन्हीही व्हॉलाटाईल असते तर वेपर प्रेशर जास्त असतं, पण या ठिकाणी सॉल्व्हंट व्हॉलाटाईल आहे आणि सोल्यूट नॉन व्हॉलाटाईल आहे, त्यामुळे ते वेपर प्रेशर कमी होणार, म्हणून यालाच आपण म्हणतो वेपर प्रेशर लो आहे। ह्या नॉन व्हॉलाटाईल सोल्यूटमुळे ते वेपर प्रेशर काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे। मग इथं जे वेपर प्रेशर क्रिएट झालेलं आहे ते कोणाचं आहे, तर सॉल्व्हंटचं आहे। मग आपल्या सर्वांना माहिती आहे, पाठीमागील काही लेक्चरमध्ये तुम्हाला मी बोललो होतो सॉल्व्हंट हा 1 या नंबरने मेन्शन केला जातो आणि सोल्यूट हा 2 या नंबरने मेन्शन केला जातो। मग सॉल्व्हंटचं प्रेशर काय असू शकतं, तर सॉल्व्हंटचं प्रेशर असणार आहे P1। मग हा P1 हा P01 आणि X1 याच्या गुणाकारा इतपत असतो, तर हे स्टेटमेंटच म्हणजे कोण असणार आहे, राऊल्ट्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट, ठीक आहे। मग इथं जे P1 प्रेशर क्रिएट होणार आहे ते हा जो सॉल्व्हंट आहे त्याचं प्युअर वेपर प्रेशर जे आहे P01 आणि याची क्वांटिटी म्हणजे X1 या दोघांच्या प्रोडक्टवरती अवलंबून राहणार आहे, आणि हाच आपला राऊल्ट्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट्स आहे। आणि हे जे इक्वेशन आहे 1 तेच आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणू शकतो राऊल्ट्स लॉ साठी, ठीक आहे। आणि या इक्वेशनसाठी आपण इथे एक ग्राफ काढलेला आहे।
वेपर प्रेशर ऑफ सॉल्वेंट वर्सेस मोल फ्रॅक्शन. पाठीमागच्या राउंड्स लॉ मध्ये सुद्धा आपण हे एक्सप्लेन केला होता. आता वेपर प्रेशर ऑफ सॉल्वेंट कोण आहे, पी नॉट वन प्युअर सॉल्वेंट आहे म्हणून नॉट आलेला आहे, इथं पी नॉट वन आहे. वर्सेस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वेंट काय असणार आहे, एक्स वन असणार आहे सॉल्वेंटसाठी. ठीक आहे, मग आता बघा हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये, स्टेटलाईनच्या फॉर्ममध्ये. कोणतं स्टेटलाईन इक्वेशन, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. तर या ठिकाणी सीची किंमत किती आहे, झिरो आहे. म्हणजे तुमचा स्ट्रेटलाईनचा जो ग्राफ आहे तो ओरिजिन मधून पास होणार आहे. ठीक आहे, मग हा आपला स्ट्रेटलाईन भेटलेला. तर या ठिकाणी या इक्वेशन मध्ये एक्स वनची किंमत एकदा झिरो टाकायची आणि एकदा वन टाकायची. काय होईल, एक्स वन ज्यावेळी झिरो होईल तर हा प्रोडक्ट मध्ये होईल झिरो, पी नॉट वन मल्टीप्लाइड बाय झिरो हा गुणाकार झिरो होईल. म्हणून पहिला पॉईंट इथे या ठिकाणी ही किंमत असणार आहे पी नॉट वन. ठीक आहे, ज्यावेळेस एक्स वन इज इक्वल टू झिरो आहे. नेक्स्ट बघा एक्स वनची किंमत आता एक टाकायची, मग इथे एक किंमत टाकली वन मल्टीप्लाइड बाय पी नॉट वन, तर गुणाकार येईल पी नॉट वन. तर एक्स वन इज इक्वल टू वन ला किंमत राहील ती पी नॉट वन, झिरो राहणार नाही, पी नॉट वन येईल. तर हा पॉईंट लिहिला आणि हे दोन पॉईंट जॉईन केले आपल्याला भेटली स्टेटलाईन. तर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे रॉड्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट. अजून आपण वेपर प्रेशर लोअरिंग ही कॉलिगेटिव प्रॉपर्टी आहे याचं प्रूफ दिलेलं नाही, तर पुन्हा एकदा याचाच आधार घ्यायचा आहे प्रूफ देण्यासाठी. मग हे इक्वेशन मी घेतलं आणि या इक्वेशनमध्ये मी थोडासा चेंज करणार आहे आणि तो चेंज आपल्या सर्वांना थोडासा माहिती होण्यासाठी आपण इथं एक पार्ट घेतलेला आहे बायनरी सोल्युशनसाठी. बायनरी सोल्युशनमध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि सोल्युट या दोघांची बेरीज नेहमी एक राहते. रॉल्स लॉच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण आपण एक्सप्लेन केलेलो होतो. म्हणून एक्स वन प्लस एक्स टू इज इक्वल टू वन, तर हे इक्वेशन रिअरेंज केलं एक्स वन साठी, एक्स वन इज इक्वल टू वन मायनस एक्स टू. आता ही जी किंमत आहे एक्स वन इज इक्वल टू वन मायनस एक्स टू, ही किंमत या इक्वेशन वन मध्ये ऍड करायची आपल्याला. तर इक्वेशन वन बिकम्स काय होईल, पी वन इज इक्वल टू हा पी नॉट वन इथं आहे पी नॉट वन, आणि एक्स वनची किंमत आता टाकली आपण वन मायनस एक्स टू, एक्स वनची किंमत वन मायनस एक्स टू. नंतर हा जो पी नॉट वन आहे तो मल्टीप्लाय होईल आतमध्ये या ब्रॅकेटमध्ये. सो पी वन इज इक्वल टू पी नॉट वन हा मायनस पी नॉट वन एक्स टू, हे इक्वेशन आपल्याला भेटलं. आता हे इक्वेशन परत आणि मला रिअरेंज करायचं, हा जो पार्ट आहे पी वन तो मी इकडे घेतला आणि हा जो मायनस पार्ट आहे तो मी इकडे घेतला, तर हा प्लस आहे तो मायनस होईल. म्हणजे काय होईल, पी नॉट वन मायनस हा पी वन, आणि ही मायनस क्वांटिटी जी आहे ती इकडे येईल, ती होईल पी नॉट वन एक्स टू. तर हे मी इक्वेशन लिहिलं पी नॉट वन मायनस पी वन इज इक्वल टू पी नॉट वन इन टू एक्स, रिअरेंज करून लिहिलेलं इक्वेशन आहे. मग प्रिव्हियस लेक्चरमधली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंगची डेफिनेशन बघा. पी नॉट वन मायनस पी वन हा जो डिफरन्स असतो तो म्हणजेच कोण असतो, डेल्टा पी असतो, म्हणजेच वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणून या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन एक्स टू. मग आता सपोज हा पी नॉट वन आपण निग्लिजिबल केला किंवा या ठिकाणाहून नाहीसा केला, तर इक्वेशन काय भेटेल तुम्हाला की डेल्टा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स टू. म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग हा मोल फ्रॅक्शनवरती अवलंबून आहे आणि हा कोण आहे टू आहे, मग टू असेल तर तो कोण असणार आहे, सोल्युट असणार आहे, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट आहे हा. म्हणून वेपर प्रेशर लोअरिंग हे अमाऊंट ऑफ सोल्युटवरती अवलंबून आहे. मग जी क्वांटिटी, जी फिजिकल क्वांटिटी किंवा प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सोल्युटवरती अवलंबून राहते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युटवरती अवलंबून राहते किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट पार्टिकल्सवरती अवलंबून राहते, त्याला आपण म्हणतो क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणून डेल्टा पी ही एक्स टू वरती अवलंबून राहिल्यामुळे ही क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. तर ही प्रूफ आहे. सिमिलरली रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरची पण आपण डेफिनेशन पाहिली प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तर ती आहे रेशो ऑफ डेल्टा पी अपॉन पी नॉट वन.
ठीक आहे. मग आता आपण डेल्टा पी ची किंमत काय दिली आहे इक्वेशन 2 मध्ये, तर ही इक्वेशन 2 ची किंमत इथे पुट डाउन केली, पी नॉट 1 एक्स 2 डिवाइड बाय पी नॉट 1 हा कॅन्सल होईल आणि फक्त कोण राहील एक्स 2. याचा अर्थ काय, डेल्टा पी अपॉन पी नॉट 1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स 2. म्हणजेच रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन अमाउंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, म्हणून रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर एक्झाम मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, स्टेट अँड एक्सप्लेन रॉल्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट, किंवा असा क्वेश्चन असेल व्हाय वेपर प्रेशर लोअरिंग इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर तुम्हाला दोन्ही क्वेश्चन साठी सेमच आन्सर नोट डाऊन करायचा आहे. अतिशय सोपा लॉ आहे, केअरफुली पुन्हा एकदा हे लेक्चर रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया, तोपर्यंत टेक केअर.